श्रावण संपलेला आहे, नॉनव्हेज खायचं असेल आणि त्यातही तुम्हाला मटण खायचं असेल तर ते छान चमचमीत, झणझणीत आणि चवदार झालं पाहिजे। नॉनव्हेज मध्ये चुलीवर बनवलेला आगरी पद्धतीच्या मटण भाकरीची चव काही जगा वेगळीच असते। नमस्कार मंडळी, मी अरुणा, माझ्या किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला पण खूपच जास्त टेस्टी लागणारा आगरी पद्धतीचा मटणचा रस्सा। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो मटणाचा रस्सा दाखवणार आहे। त्यासाठी हे अर्धा किलो मटण मीडियम साईजचे पीसेस करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। हे मटण आज आपण चुलीवर बनवणार आहोत। तर आपली चूल पेटलेली आहे, त्यावर एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे। यात घालूया 3 मोठे चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की यात काही खडे मसाले घालूया। यात आहे 1/2 चमचा जिरे, 3-4 मिरी, 3-4 लवंग, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 1 चक्रीफूल आणि 2 सांबार पण आहेत। लगेच घालूया 3 ते 4 पाकळ्या ठेचलेला लसूण, छान परतून घेऊयात। ह्या मटणासाठी आपण एक स्पेशल वाटण तयार करणार आहोत, त्या वाटणात सुद्धा लसूण घेणार आहे, त्यामुळे आता सध्या इथे 3-4 पाकळ्याच लसूण वापरलेला आहे। आता यात घालूया 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, कांदा पण वाटणात घेणारच आहोत त्यामुळे 1 वापरलेला आहे। कांदा थोडा लालसर झाला की मग यात घालूया स्पेशल आगरी मसाला 3 ते 4 चमचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता। 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा धणे पावडर घालून मिक्स करून झाले की मग हे स्वच्छ धुतलेले मटण यात घालूया। आणि हे मटण तुमच्याकडे चूल नसेल, गॅसवर करणार असाल तर 1 मिनिटभर हाय फ्लेमवर तेलावर परतून घेऊया। मटणाला छान चव यावी म्हणून हे मटण सुरुवातीला पाणी न घालता वाफेवरच शिजवणार आहोत, त्यामुळे मटण खाली लागू नये म्हणून जेवढे लागणार आहे तेवढे सगळं मीठ मी आत्ताच घालणार आहे। सोबतच 1 चमचा साजूक तूप घालूया। या 1 चमचा तुपामुळे आपलं मटण खूप जास्त चवदार बनणार आहे। मिक्स करून घेऊया आणि आता मध्यम आच करून ह्यावर 1 ताट ठेवायचं, त्यात पाणी घालायचं आणि आता साधारण 15 ते 20 मिनिटं असंच वाफेवर शिजवून घ्यायचं। 20 मिनिटानंतर बघूया। हे बघा, पाणी न घालता सुद्धा मटणाला छान स्ट्रॉक सुटलेला आहे। आता ह्यात घालूया 1 मोठा चमचा मटण मसाला। मी एव्हरेस्टचा मटण मसाला घातलेला आहे, तुम्ही कुठल्याही कंपनीचा मसाला घालू शकता। अजूनही पाणी घालायची अजिबात गरज नाही कारण भरपूर ओलसर आहे, जर मसाले जळत असतील, जास्तच ड्राय झालं असेल तरच त्यात ताटावरचं ठेवलेलं थोडंसं गरम पाणी घाला। मटण शिजायला बराच वेळ लागतो, म्हणजे कमीत कमी 1 तास तरी लागतोच। आता पुन्हा ह्यावर ताट ठेवायचं, ताटात पाणी ठेवायचं आणि मध्यम आचेवर शिजवायचं। जेव्हा कधी आपल्याला मटणात पाणी घालायचं असेल तेव्हा ताटातलंच गरम पाणी वापरायचं। आता हे मटण मध्यम आचेवर शिजतंय तोपर्यंत आपलं मटण जास्त चवदार होण्यासाठी चुलीत भाजलेले एक स्पेशल वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी 1 मोठा कांदा फोडून चुलीत भाजून घेतलेला आहे, त्यासोबतच 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचा तुकडा आणि 1 गड्डी लसूण, म्हणजे साधारण 10-12 लसूण पाकळ्या असतील, हे सुद्धा चुलीतच भाजून घेतलेलं आहे। तुमच्याकडे चूल नसेल तर हे कांदा खोबरं लसूण तुम्ही गॅसवर जाळी ठेवून भाजू शकता, पण भाजूनच घ्या म्हणजे चव उत्तम लागते। आता मिक्सरच्या एका छोट्या भांड्यात 1 इंच किसलेलं आलं, हा भाजलेला कांदा, लसूणची सालं काढली तरी चालतील किंवा नाही काढली तरी चालतील, भाजलेल्या खोबऱ्याचे उभे असे पातळ काप करून घ्यायचे, 1 मोठा टोमॅटो, 1 हिरवी वेलची अशी सोलून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा, हे भाजलेलं वाटण मी आवश्यकतेनुसार पाणी घालून छान बारीक वाटून घेतलंय। आता आपण पुन्हा चुलीकडे वळूया, बघूया आपलं मटण किती शिजलंय ते। जवळपास 40 ते 50 मिनिटं झालेली आहेत। अधेमध्ये मी 5-7 मिनिटानंतर झाकण काढून मिक्स करून घेतलं होतं। हे मटण साधारण 80% शिजलेलं आहे। आता ह्यात घालूया तयार वाटण आणि 1 चमचाभर गरम मसाला। आपल्याला असं वाटेल की आता 10-15 मिनिटानंतर मटण शिजणार आहे, तेव्हाच यात वाटण आणि गरम मसाला घालायचा। आता यात घालूया आपल्याला जेवढा रस्सा ठेवायचा आहे तेवढं पाणी।
थंड पाणी अजिबात घालायचं नाही, गरम पाणीच घालायचं, त्यासाठीच आपण ताटावर पाणी ठेवलेलं होतं। आता व्यवस्थित मिक्स करायचं, चव घेऊन बघायची, मीठ कमी असेल तर तुम्ही घालू शकता। आता एक मोठी उकळी येऊन द्यायची, पुन्हा अर्धवट झाकण ठेवायचं आणि आता मऊ होईपर्यंत शिजवायचं। बरोबर एक तास झालेला आहे आणि आपलं मटण पूर्णपणे शिजलेलं आहे। रंग बघू शकता किती छान आलेला आहे ते। आता मी चुलीची आज बंद करते। आता तुम्ही म्हणाल की रस्साच करायचा होता तर पाणी आधी का घातलं नाही, त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा आपण मटणमध्ये सुरुवातीलाच पाणी घालतो तेव्हा मटणाचे पीस फुगतात, शिजायला जास्त वेळ लागतो आणि चवीत सुद्धा फरक पडतो। जेव्हा आपण पाणी न घालता वाफेवर मटण शिजवतो तेव्हा ते कमी वेळात शिजते। शिवाय मटणात चवीसाठी आपण जे मसाले घालतो ते मसाले मटणाच्या पीसेसमध्ये आतपर्यंत जातात, हेच चवदार मटणाचं रहस्य आहे। चूल विझवल्यानंतरही ह्यावर आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं, म्हणजे मटण छान मुरेल आणि खायला जास्त टेस्टी लागेल। मटण 5-10 मिनिटं मुरल्यानंतर आता आपण ताट वाढायला घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता मटण आपण मस्त मध्यम आचेवर शिजवलं त्यामुळे त्याला छान तर्री आलेली आहे। मटणाचे पीसेस सुद्धा बघा छान मसालेदार झालेले आहेत। जर हाय फ्लेमवर शिजवलं असतं तर मटणाचे पीसेस आतून पांढरट राहतात, त्यामुळे टेस्टी मटण खायचं असेल तर हळूहळू छान मध्यम आचेवरच शिजवा। थोडा जास्तीचा वेळ लागला तरी चालेल आणि शक्य असल्यास मातीच्या भांड्यात एकदा करून बघा। हे आगरी पद्धतीचं मटण तांदळाची भाकरी आणि गरमागरम भाताबरोबर खूपच भारी लागतं। सोबत घ्या टोमॅटो, काकडी, कांदा, लिंबू। चुलीवर बनवलेला खूपच जास्त टेस्टी असलेला आगरी पद्धतीने बनलेले गरमागरम मटण खाण्यासाठी तयार आहे। मंडळी या जेवायला। तर तुम्ही देखील हे आगरी पद्धतीचं साधं सोपं मटण एकदा ट्राय करा, कसे झाले हे सांगायला विसरू नका। मटणात आपण जे वाटण घालतो ते मटणासोबत कमीत कमी 10-15 मिनिटं तरी शिजलं गेलं पाहिजे, म्हणजे वाटणाचा कच्चा वास येणार नाही। मला इथे पातळ रस्सा हवा होता म्हणून मी वाटण कमी वापरलं। जर तुम्हाला जरा घट्ट रस्सा आवडत असेल तर वाटणात जे कांदा खोबरं भाजलं होतं त्याचं प्रमाण थोडंसं वाढवा। चुलीवर मातीच्या भांड्यात बनवलेल्या मटणाची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच सोपे टेस्टी पदार्थ बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।